कुठल्याही वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी लग्न करू नये असं कुठेही कोणी म्हणणार नाही किंवा असं कोणाचं बंधनही नाही. आपल्या संविधानातही त्याला कुठली ना नाही. फसवणुकीच्या इराद्याने लग्न करणं अशा प्रकारच्या ज्या घटना वाढून राहिलेल्या आहेत, ज्यातल्या काही घटना बाहेर आलेल्या आहेत, त्या निश्चितपणे गंभीर आहेत. आणि त्या पिटिशनमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर केंद्र सरकारचं म्हणणं मांडलंय, बहुतेक राज्यांना देखील आपलं म्हणणं मांडायला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. आणि म्हणून विशेष कायदे हे ज्या घडत असलेल्या घटना आहेत या घटनांची व्याख्या व्यापक करण्याकरता विशेष कायदे तयार होत असतात. नवजिहादच्या बाबतीमध्ये आपण कडक कायदा सरकार लवकरात लवकर आणणार आहे का? सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सन्माननीय सदस्य गोपीचंदजी पडळकर यांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत, मुळात यातला काही भाग हा वस्तुस्थितीचा आहे की मागच्या काळामध्ये काही घटना या सातत्याने अशा लक्षात आलेल्या आहेत की ज्या ठिकाणी काही अमिष दाखवून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला, त्यातल्या काही घटना आपण उत्तरात नमूद देखील केलेल्या आहेत. मात्र एकूण याच्या किती तक्रारी आहेत याची माहिती आता माझ्याकडे नाहीये. ती एकत्रित माहिती घेऊन निश्चितपणे आपल्याला ती माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवता येईल. गेल्या काही दिवसांमध्ये ही वस्तुस्थिती आहे की मोठ्या प्रमाणात यासंदर्भात विविध जिल्ह्यांमध्ये मोर्चे देखील निघाले आहेत. आणि फसवणुकीच्या इराद्याने, म्हणजे कुठल्याही वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी लग्न करू नये असं कुठेही कोणी म्हणणार नाही किंवा असं कोणाचं बंधनही नाही. आपल्या संविधानातही त्याला कुठली ना नाही. कोणीही कोणाशी लग्न करू शकतं, मात्र फसवणुकीच्या इराद्याने लग्न करणं अशा प्रकारच्या ज्या घटना वाढून राहिलेल्या आहेत, ज्यातल्या काही घटना बाहेर आलेल्या आहेत, त्या निश्चितपणे गंभीर आहेत आणि त्याच्या संदर्भात आपल्याला लक्ष घालण्याची देखील आवश्यकता आहे. आपण जे सांगितलं की धर्मांतरण केल्यानंतर आरक्षणाचा लाभ घेतला जातो, तर या संदर्भात आपला तसा जो काही कायदा आहे त्या कायद्यानुसार साधारणपणे वेगळ्या धर्मातल्या लोकांना अशा प्रकारचा आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. परंतु या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आता एक पिटिशन चाललेली आहे आणि त्या पिटिशनमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर केंद्र सरकारचं म्हणणं मांडलंय, बहुतेक राज्यांना देखील आपलं म्हणणं मांडायला त्या ठिकाणी सांगितलं जाईल आणि सर्वोच्च न्यायालय या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो घेईल. आणि म्हणून या सर्वोच्च न्यायालयात ही पिटिशन सुरू असल्यामुळे यावर अधिक बोलणं हे या सभागृहामध्ये योग्य होणार नाही. आपण जी काही मागणी केली आहे की अशा प्रकारे बळजबरीनं किंवा आमिष दाखवून धर्मांतरण करण्याच्या संदर्भातल्या घटना असतील किंवा लव जिहाद सारख्या घटना असतील या संदर्भात कायदा करावा, मुळातच आपण बघितलं असेल तर आपल्या इथे एक्झिस्टिंग कायद्यामध्ये देखील आपल्याला कोणाचीही बळजबरीनं धर्मांतरण करता येत नाही किंवा आमिष दाखवून धर्मांतरण करता येत नाही. त्यामुळे तसे कायदे आहेतच, परंतु ते अधिक प्रभावी व्हावे, अधिक कडक व्हावे अशा प्रकारची जी सगळी मागणी सातत्याने येते आहे, या संदर्भात या सगळ्या कायद्यांचा आढावा घेऊन यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे का अशा प्रकारचा सरकारसमोर देखील विचार आहे. त्यामुळे आता हा प्रश्न विचाराधीन आहे आणि आवश्यकता असेल तर ते करण्यात येईल आणि एक्झिस्टिंग कायदे जर त्याकरता पुरे पडत असतील तर मला असं वाटतं की त्याचा प्रभावी त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. लव जिहादच्या कायद्याच्या माध्यमातून तरुण मुलींवरती, नाबालिक मुलींवरती ज्या प्रकारचे अत्याचार होत आहेत, ज्या प्रकारच्या हत्या होत आहेत, त्या कुठेतरी बंद पडल्या पाहिजे एवढी माझी या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. महोदय, मुळातच मी मगाशी देखील सांगितलं की या सगळ्या विषयाचं गांभीर्य हे शासनाला समजलेलं आहे, शासनाने त्याची नोंद घेतली आहे. जवळपास 40 मोर्चे या संदर्भातले महाराष्ट्रात निघालेले आहेत आणि एकेका मोर्चामध्ये 30,000-50,000 इतके लोक समाविष्ट होते. याचा अर्थ कुठेतरी समाजामध्ये या संदर्भात एक भावना आहे, ही भावना देखील शासनाने लक्षात घेतलेली आहे. आणि म्हणून मगाशी गोपीचंद पडळकरांनी देखील प्रश्न विचारला होता, प्रसाद लाडजींना देखील मी सांगू इच्छितो की या संदर्भात आपण ज्या प्रकारे सांगितलं, वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे केले आहेत त्या कायद्यांची माहिती ही मागवली जाईल आणि आपल्याकडे देखील अशा प्रकारचा कुठला कायदा केला पाहिजे, त्याच्यात काय तरतुदी केल्या पाहिजे, या कायद्यांमध्ये काय आहे, अशा सगळ्या अभ्यास करून आणि मग त्यानंतर त्याच्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आज मी एवढंच सांगतो की जी भावना आपण मांडली आहे किंवा विविध मोर्चांच्या माध्यमातून जी भावना समोर आलेली आहे त्या संदर्भात निर्णय घेणं हे सरकारच्या विचाराधीन आहे.
धर्मांतर आणि लव जिहाद. मी फक्त आपल्या सरकारने आंतरधर्मीय विवाह परिवार याच्याकडे राज्यस्तरावरच्या समितीकडे या संदर्भात किती तक्रारी मागच्या वर्षभरात आल्या हा माझा एक प्रश्न आहे आपल्या मार्फत. वर्ष वगैरे झालेलं नाही, काही महिनेच झालेले आहेत. किती तक्रारी आल्या त्याची माहिती निश्चितपणे त्यात घेण्यात येईल. पण ही समिती बनवण्याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की श्रद्धाला जर योग्य वेळी मदत मिळाली असती तर कदाचित आपल्याला ते टाळता आलं असतं. ज्यावेळेस तिचे घरचे लोक आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही सातत्याने सांगत होतो की आमचा संपर्क करून द्या, एकदा आमची मुलगी अडचणीत आहे, आमचा संपर्क करून द्या, त्यावेळेस तो संपर्क काही होऊ शकला नाही. आणि म्हणूनच या समितीचं काम एवढंच आहे की अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर किमान एकदा परिवाराचा संपर्क त्या ठिकाणी झाला पाहिजे, तो संपर्क एस्टॅब्लिश करून देणं आणि मुलगी मर्जीने गेली आहे की मर्जीच्या विरोधात गेली आहे, ती ठीक आहे की नाही आहे, या संदर्भातली ख्याली खुशाली किमान त्या परिवाराला समजली पाहिजे. अशा प्रकारच्या मर्यादित स्वरूपात ही समिती त्या ठिकाणी तयार करण्यात आली. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रवीण दरेकरजी यांनी जो विषय मांडलेला आहे तो निश्चित महत्वाचा आहे. पहिल्यांदा तर आपण जी घटना सांगितली गडचिरोलीच्या मुलीची पुण्यामध्ये घडलेली, तर त्या घटनेची त्यांच्या परिवाराने मागणी केल्याप्रमाणे पुन्हा तपासणी करण्यात येईल. सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा इतर गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी मागवण्यात येतील. त्यासंदर्भात मी आपल्यालाही विनंती करेन की सगळी जी काही माहिती आपल्याकडे आहे ती आपण जरूर उपलब्ध करून द्यावी, म्हणजे त्यासंदर्भातले आदेश जे आहेत ते निर्गमित करता येतील. आणि मी मगाशी देखील सांगितलं की या घटना वाढतायत ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्यावेळेस मला असं वाटतं की सकल हिंदू समाजाचे मोर्चे निघाले, या मोर्चांना प्रचंड प्रमाणात लोक त्याच्यामध्ये सामील झाले आहेत. आणि त्यातनं ज्यांच्या घरी घटना घडल्या अशा लोकांचा आक्रोश देखील व्यक्त झालेला आहे. आणि हे खरंच आहे की आपण प्राथमिक दृष्ट्या जर बघितलं प्रायमा फेसी तर या घटनांच्या मागे काहीतरी डिझाईन हे प्रायमा फेसी तरी वाटतंय. आज जरी ते एस्टॅब्लिश झालं नाही तरी वारंवार एकाच प्रकारच्या घटना घडणं याच्या पाठीमागे काही डिझाईन आहे का असा प्रश्न निश्चितपणे निर्माण होतो. आणि म्हणूनच मी सांगितलं की एकीकडे या घटनांवर आळा घालण्याकरता आहेत त्या कायद्यातनं प्रयत्न करण्यात येईल, पण त्याचवेळी ही जी वारंवार मागणी होते आहे की त्या ठिकाणी आमिष देऊन धर्मांतर करणं असेल किंवा लव जिहाद असेल याकरता कडक कायदा करावा, त्या संदर्भात पुन्हा सांगतो की सगळ्या राज्यांनी जे काही ज्या राज्यांनी कायदे केले आहेत त्या राज्यांच्या कायद्याचा अभ्यास करून या संदर्भात निश्चितपणे निर्णय घेणं सरकारच्या विचाराधीन आहे. आणि आम्ही लवकरात लवकर तो जो काही निर्णय आहे तो आम्ही या ठिकाणी घेऊ. माननीय सभापती महोदया, सन्माननीय भाईंनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे, पहिल्यांदा तर आपण हा जीआर पूर्ण वाचला तर कुठेही तपासणीचे अधिकार वगैरे कुठेही दिलेले नाहीत कुठेही नाही. आता आपण गेले अनेक वर्ष आपल्या पोलीस विभागामध्ये सामाजिक सेल तयार केलाय आणि त्याच्यामध्ये समाजसेवकांना आपण घेतो. आता कुठल्या कायद्याच्या अंतर्गत घेतो आपण समाजसेवक घेतो ना आपण? कारण काय आहे की शेवटी पोलीस एक डिसिप्लिन फोर्स आहे, त्यांना कायद्याने चालावं लागतं. पण त्याचवेळी जेव्हा पीडित लोक येतात तर कायद्याची अंमलबजावणी करताना संवेदना संपून आहे, म्हणून ती संवेदना जागृत ठेवण्याकरता हे सामाजिक कार्यकर्ते आपण घेतो की एखादी बाई आली तर तिचं म्हणणं तिने समजून घेतलं पाहिजे, तिला काय मदत करायची आहे ती मदत केली पाहिजे. तशाच प्रकारे पीडित जर या ठिकाणी आले आणि आमचा संपर्क पोलीस करून देत नाहीये तर तो संपर्क यांनी करून द्यायचा आहे, एवढाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे, याच्या पाठीमागे दुसरा उद्देश नाही. दुसरा आपण जे म्हणालात, शेवटी आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं तर बहुसंख्य आहेत, अल्पसंख्य आहेत, सगळ्यात सगळ्यांना राईट्स आहेत, सगळ्यांना या ठिकाणी त्यांचे त्यांचे अधिकार आहेत. पण त्याचवेळी समजा जर बहुसंख्य समाजातनं लाखो लाखोंचे मोर्चे निघून एखादी मागणी होत असेल तर त्या मागणीकडे सरकारने दुर्लक्षच करून टाकायचं कारण ते बहुसंख्यकांनी मागलं, अशा प्रकारचा विचार कधीच सरकारला करता येत नाही. सरकारला ती मागणी मेरिटवर तपासावीच लागते. आणि
ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांच्या पाठीमागे डिझाईन दिसतंय. मग असं डिझाईन दिसत असताना उदाहरणादाखल आता आपण लव जिहाद बाजूला ठेवू, आपण धर्मांतरणाचा विचार करू. आज धर्मांतरणाच्या संदर्भात अमिष देऊन धर्मांतरण केलं तर त्याच्यावर आपण 420 लावतो. पण आता 420 ची ऍक्च्युअल डेफिनेशन त्याकरता तयार झालेलीच नाहीये. मग अशा ज्या ठिकाणी गॅप्स असतात त्या ठिकाणी आपण विशेष कायदे तयार करत असतो. आणि म्हणून विशेष कायदे हे ज्या घडत असलेल्या घटना आहेत या घटनांची व्याख्या व्यापक करण्याकरता विशेष कायदे तयार होत असतात. आणि कुठलाही कायदा संविधानाच्या चौकटीतच तयार करावा लागतो. संविधानाच्या चौकटी बाहेर कायदा तयार केला तर तो कायदा कधी टिकत नाही. आणि म्हणूनच आता घटना घडतायत, मागण्या येत आहेत, काही राज्यांनी ते केलंय, या सगळ्या गोष्टीचा विचार करून संविधानाच्या चौकटीमध्ये हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपल्या समोर हा जो काही कायदा करायचा आहे, या ज्या काही मागण्या आहेत, याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, त्याच्यावर योग्य निर्णय सरकार करेल. माननीय सभापती महोदया, ह्या लव जिहादसाठी जो खर्च आहे मुलांचा, ते मुलाचे खर्च करतात त्या मुलीवरती, तो खर्च बाहेरच्या देशात नेतो. माझी सरकारला विनंती आहे की ह्या जो खर्च आहे आर्थिकदृष्ट्या त्या मुलांना कोण पुरवतो आणि कुठून पुरवतो, अशा कोणत्या संघटना आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती घ्यावी. तसंच धर्मांतर जे आहे त्या धर्मांतरांसाठी काही मिशनरी आहेत, त्याचा अभ्यासक्रम म्हणून त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना शिकवण दिली जातात आणि त्या माध्यमातून धर्मांतर होतं, त्याही संदर्भात आपण चौकशी करावी अशी मी मागणी सरकारकडे करते. त्यांनी सांगितलं जरूर त्याची चौकशी केली जाईल. माननीय सभापती महोदया, सन्माननीय परब साहेबांनी जो मुद्दा समोर आणलेला आहे त्याची गंभीर्याने नोंद घेऊन पोलिसांना सेन्सिटाईज केलं जाईल की अशा प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई करणं हे गरजेचं आहे. ज्याला त्यांनी गोल्डन अवर म्हटलं त्या दृष्टीनं तात्काळ त्या संदर्भातली कारवाई केली पाहिजे. डीजींना सांगून या संदर्भातली एक एसओपी देखील तयार केली जाईल जी पोलिसांना त्या ठिकाणी निश्चितपणे पाठवली जाईल. आणि दुसरं आपण कायद्याच्या संदर्भात जे सांगितलं की त्याच्यामध्येही काही तरतूद असली पाहिजे, नुसतं असा जीआर कडून चालणार नाही, तर आपण नवीन जो काही विचार करतोय वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास करून आवश्यकतेनुसार कायदा आणायचा, तर त्यावेळेस याचा निश्चित विचार केला जाईल. सन्माननीय सभापती महोदय, आपण तिन्ही महत्वाच्या सूचना दिल्या. पहिल्यांदा तर मला आपल्या हे निदर्शनास आणून द्यायचं आहे की हे खरंच आहे की अनेक वेळा अशा प्रकारे ज्या पीडित मुली असतात मग त्यांना घरचेही घेत नाहीत किंवा त्यांना घरी जायची इच्छा नसते, समाजातही त्यांची अडचण होते. आणि म्हणून अशाच मुलींकरता विशेषतः माननीय आपले पंतप्रधान मोदीजींनी शक्ती सदन ही संकल्पना मांडलेली आहे की ज्याच्यामध्ये त्या शक्ती सदनमध्ये अशा प्रकारच्या मुलींना राहायची व्यवस्था आपल्याला करायची आहे. आपण या बजेटमध्ये 50 शक्ती सदन हे आपण तयार करायचा निर्णय घेतलेला आहे. 60% पैसे केंद्र सरकार देत आहे, 40% आपण देणार आहोत आणि ते देखील आपण त्या ठिकाणी करणार आहोत. धर्मांतरणाच्या संदर्भात काही अभ्यास झाला पाहिजे, आपली सूचना अतिशय योग्य आहे. जरूर त्याही सूचनेचं पालन जे आहे आपण त्या ठिकाणी करू. आणि आपण तिसरा जो मुद्दा मांडला त्याही संदर्भात एक व्यापक चर्चा ही आपण निश्चितपणे करू. अशा प्रकारचं कायदा आणताना किंवा कुठलाही निर्णय घेताना त्या संदर्भात व्यापक चर्चा झालीच पाहिजे. अगदी तो जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवायचा की आपण बैठक घ्यायची याचा निर्णय त्यावेळी करू, परंतु मला असं वाटतं की त्याच्यावर व्यापक चर्चा निश्चित घडून आणू.